धर्माबाद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर भर पावसात बांधावर पोहोचले. पिकांचे 100% नुकसान झाले असल्याने या भागातील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत असे निर्देश खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट मुंबईहून देवगिरी एक्सप्रेसने धर्माबादला व झालेल्या पिकाचे नुकसानाची पाहणी प्रत्येक बांधावर जाऊन केली असता शेतकऱ्यांच्या पिकाचे 100% नुकसान झाले असे त्यांच्या दृष्टी आल्याने धर्माबाद पालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत बहुतांश शेतकऱ्यांनी धर्माबादच्या समस्या मांडल्या. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान, विद्युत वितरणच्या कार्यप्रणालीवर समस्या, पाणीटंचाई, बाबळी बंधारा जमा झालेल्या पाण्याचे नियोजन व बाबळी बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे नदीकाठच्या शेती व पिकाचे होत असलेले नुकसान आदी समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या. त्यावर खासदार चिखलीकर यांनी संबंधित विभागाला बोलून ताबडतोब प्रस्ताव शासनाकडे पाठवा, कुठे काय अडचण असेल तर मला कळवा अशा सूचना दिल्या. यावेळी आमदार बापूसाहेब गोरठेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, उपसभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर, उपनगराध्यक्ष विनायक कुलकर्णी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार, शिवराज पाटील होटाळकर, श्रवण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार आदींची यावेळी उपस्थिती होती. असं आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार व्हावं यासाठी मुंबईला गेलो होतो, परंतु परतीच्या पावसानं हाहाकार माजवला. मी अगोदरच भागाची पाहणी करण्यासाठी निघणार होतो, परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना केल्या की आम्ही भागामध्ये गेलं पाहिजे, शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शासन त्यांच्या पाठीशी आहे ही भूमिका तुम्हाला मांडता आली पाहिजे. त्या भूमिकेतून भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मी धर्माबादला आलो, 4-5 गावांची पाहणी केली. भातावरूनची शेताची परीक्षा जशी असते तसं पूर्ण धर्माबाद तालुका असेल का नांदेड जिल्हा असेल हा अतिवृष्टीनं व्यापलेला आहे. शेतकरी प्रचंड नुकसानीत आलेला आहे, शेतकऱ्यांची पिकं होऊन गेलेली आहेत. सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, ज्वारी असेल. आज मी सोयाबीनचं बघितलं की वरून शेंग चांगली दिसते आणि काढून बघितल्याच्यानंतर म्हणजे दाणे नाही आहे. कापसाला खालून मोडं फुटलेले आहे, उडदाचं पीक काढता येत नाही. ज्वारी काप करून खाली नुकसान झालेलं आहे, काळी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देता यावा या भावनेनं आलेलं आहे. धर्माबादच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पंचनाम्याचं काम अतिशय मोठ्या गतीनं सुरू आहे. येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये तालुक्यातील सर्व शेतकऱ्याचे पंचनामे झाले पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. शासनाकडून निश्चित मदत होईल. आणि आत्ताच मी जी बातमी आपल्याला बोलण्याच्या पूर्वी ऐकली की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयाची मदत करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना शासन निश्चित मदत करेल आणि मदतीची गरज आहे. आज शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आणि अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी माझी देखील भूमिका आहे. तातडीची मदत म्हणून सरकार काय देणार आहे नंतर? आता आज पंचनामे होत आहेत, मी पण 2-3 दिवस दौरा करणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्याकडून तसा प्रस्ताव जाईल, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील माहिती देऊ आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या संदर्भातली आमची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडू, शासनाकडे मांडू आणि मग त्याच्यानंतर ते निर्णय घेतील.